नमस्कार मित्रांनो जॉब आलर्ट आपल्या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेण्यावर सिडको महामंडळामध्ये भरती निघालेली लेखालिपिक अकाउंट क्लार्क या पदासाठी भरती केली जाणार आहे भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया सिडकोतर्फे लिपिक व रिक्त रिक्तपदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी असणार आहे नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस पण तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्जाच्या व्यतिरिक्त कुठलाही अर्ज इथे स्वीकारला जाणार आहे आता हे जे लेखालिपिक आहे त्यासाठी काय का शैक्षणिक पात्रता आहे तर शैक्षणिक पात्रता दिली त्यांनी वेतन श्रेणी असणारे तुम्हाला एस एट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार दर शंभरच्या दरम्यान तुम्हाला इथे वेतन मिळू शकतो प्लस महागाई पत्ता शैक्षणिक अर्थात शैक्षणिक पात्रता दिली बी कॉम बी बी ए बी एम एस विथ अकाउंटन्सी फिनान्शियल मॅनेजमेंट कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड ऑडिटिंग म्हणजे तुम्हाला बीकॉम विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात बीबीए बी एम एस विद्यार्थी पण इथे अप्लाय करू शकतात जर तुम्हाला पदवीला हे विषय असतील तर अनुभवाची कुठली आवश्यकता नाही आहे एक्सपिरियन्सची गरज नाही आहे आता एज लिमिट बघूया किती असणार आहे ते कमीत कमी एज लिमिट दिलेलं आहे अठरा वर्ष आणि मॅक्झिमम एज लिमिट दिलेलं आहे त्या लोकांनी खुळ्या पर्वात मोडणारे उमेदवार म्हणजे जनरल कॅटेगरीच्या उमेदवारासाठी मॅक्झिमम चाळीस वर्ष दिलेलं आहे म्हणजे तुम्ही चाळीस वर्षाच्या वयापर्यंत इथे अप्लाय करू शकतात रिझर्व्ह कॅटेगरीसाठी दिलेली आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष दिलेली आहे दिव्यांग खेळाडूसाठी सत्तेचाळीस वर्षाने खेळाडूसाठी पंचेचाळीस वर्ष दिलेले मॅक्झिमम लिमिट ह्या व्हाय पण तुम्ही ते अप्लाय करू शकतात आता परीक्षा शुल्क किती असणार आहे तर राखीव म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असणारे नऊशे रुपये परीक्षा शुल्क परत जीएसटी एकशे बासष्ट टोटल एक हजार बासष्ट रुपये असणार आहे खुला पर्व जनरल कॅटेगरीसाठी असणारे हजार रुपये परीक्षा शुल्क जी एस टी एकशे ऐंशी टोटल एक हजार एकशे ऐंशी रुपये तुम्हाला इथे परीक्षा शुल्क पे करायचं आहे माझी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क ही नॉन रिफंडेबल असणार म्हणजे ती तुम्हाला परत मिळणार नाही आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर वर नवोद उमेदवारासाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आता त्यासाठी खालीन अभ्यासक्रम दिलेला आहे तर चार कॅटेगरीमध्ये अभ्यासक्रम डिवायडेड झालेला आहे पहिला आहे पहिला विषय असणार आहे मराठी दुसरा इंग्रजी आकलनक्षमता आणि व्यावसायिक ज्ञान मराठीसाठी पन्नास प्रश्न असणारे पंचवीस गुण आहे इंग्रजीसाठी पन्नास प्रश्न आहे पंचवीस गुण आहे आकलन क्षमतेसाठी पन्नास प्रश्न आहे आणि पन्नास गुण आहे आणि व्यावसायिक ज्ञानासाठी पन्नास प्रश्न आणि एकूण शंभर गुण असणार आहे माध्यम असणाऱ्या मराठीसाठी मराठी आणि लँग्वेज लँग्वेजसाठी इंग्लिश आणि इतर दोन्ही भाषांमध्ये तुम्ही पेपर देऊ शकतात कालावधी असणार एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तासाचा पेपर असणार आहे आणि सर्वात महत्वाची बाब चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार आहेत म्हणजे इथे निगेटिव्ह मार्क किंग नाही आहे तुम्ही सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात आता हे व्यावसायिक ज्ञान असणार आहे तर त्यासाठी अभ्यासक्रम कसणार आहे तर कुठल्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहेत तर फायनान्शियल अकाउंटिंग आर्थिक लेखा त्याच्यानंतर खर्च लेखा कॉस्ट अकाउंटिंग देन डायरेक्ट टॅक्स देन इनडायरेक्ट टॅक्स आणि फिनान्शियल मॅनेजमेंट इत्यादी विषयावरती त्या व्यावसायिक ज्ञानची परीक्षा असणार आहे व्यावसायिक ज्ञान ही शंभर मार्काची गुणाची परीक्षा असणार आहे तुम्हाला या सर्व गोष्टीचं माहिती असणं गरजेचं आहे आता कॅटेगरी वाईज जागा बघूया किती असणार आहेत तर एकूण टोटल जागा असणार आहेत तेवीस कॅटेगरी वाईज दिलेल्या एस सीसाठी साठी दोन एस टी साठी एस सीसाठी तीन जागा आहे एस सीसाठी दोन आहे साठी एक आहे त्याच्यानंतर इथं मागासवर्गीय उमेदवारासाठी पाच जागा असणार आहे आर्थिक ईडब्ल्यू एससाठी दोन जागा आणि अराखी म्हणजे जनरल साठी आठ जागा असणार अशा तेवीस जागेसाठी भरती केली जाणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऍडव्हर्टायझिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जाऊन तुम्ही डिटेल ऍडव्हर्टायझिंग चेक करू शकतात अप्लाय करू शकता तुम्हाला असे जॉब ओरिएंटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा करा धन्यवाद मित्रांनो